घरासमोरील मोकळ्या मैदानात खेळत असताना अज्ञात इसम शिवडी कोळीवाडा येथून चिमुकल्याला घेऊन गायब झाला होता. मुलगा हरवला आहे हे समजताच मुलाच्या आई वडिलांनी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलाचा शोध सुरू असताना दोन अज्ञात इसमांनी मुलाला वडाळा पोलीस ठाण्यात आणून जमा केलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी करत असताना त्यांनी सांगितलंय की सानिका नावाच्या परिचित महिलेला हे मूल सापडले होते आणि वडाळा पोलीस ठाण्यात जमा करण्याकरिता ती त्याला घेऊन जात होती. सानिकाला पोलीस ठाण्यात बोलवल्यानंतर चौकशी दरम्यान दोन इसमांनी गुन्ह्याची कबुलीही दिली. सानिकाने या मुलांना कल्याणमध्ये विक्री करण्याकरिता घेऊन गेली होती, मात्र तिकडे विक्री झाली नसल्यामुळे त्यांना ती परत आणत होती. चौकशीअंती या गुन्ह्यात सानिका वाघमारे वय वर्ष 18, साथीदार पवन पोखरकर वय वर्ष 20, राजेंद्र बोंबले यांना अटक करण्यात आली आहे. याआधी या दोघांनी किती मुलांची विक्री केली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.